एखाद्या चोरीच्या प्रसंगातून सुद्धा एक चांगलं कसं घडतं हे गावाच्या निदर्शनास आलं आणि ज्या स्वयंभू मूर्ती आज आम्हाला खरंच त्या चोरीच्या नंतर आज समोर दिसतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेलं नायगाव येथील सिद्धेश्वराचं मंदिर. नवसाला पावणाऱ्या या देवाचं दर्शन घेण्यासाठी खूप दूरवरून लोक या ठिकाणी येत असतात. मंदिराच्या समोर आल्यावर आपल्याला दीपमाळ दिसते आणि बाजूलाच एक वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर नजरेस पडते. ही विहीर महादेवाच्या पिंडीच्या आकाराची असून विहिरीच्या आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती केलेली दिसून येते. खालील बाजूच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखावरून ही विहीर शके 1681 म्हणजेच इसवी सन 1760 दरम्यान बाळूजी महादेव यांनी बांधल्याचं समजतं. विहिरीतून बाहेर आल्यावर बाजूलाच दगडामधील एक विरगळ दिसून येते. पूर्वी विराचं स्मारक असं दगडामध्ये कोरलं जायचं. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत विराचं स्मरण होत राहील असं दर्शवणारे चंद्र आणि सूर्य वरच्या रकण्यामध्ये कोरलेले आपल्याला दिसून येतात. इथून पुढे भव्य असं मंदिराचं प्रवेशद्वार असून वरच्या बाजूला नगारखाना आहे आणि आतमध्ये आल्यावर समोरच मुख्य मंदिर दिसून येतं. मुख्य मंदिर आणि बाजूच्या परिसराचं आता मोठ्या प्रमाणात नूतनीकरण केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराची रचना ही सभामंडप आणि गर्भगृह अशी असून सभामंडप अनेक दगडी खांबांवर तोलून धरलेला आहे. पुढे असलेल्या उजव्या बाजूच्या देवळीमध्ये गणेशाच्या मूर्तीची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे गर्भगृह असून गर्भगृहामध्ये सिद्धेश्वराची आणि देवीची मूर्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. गावकऱ्यांकडून या मंदिराबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दिलेली ही माहिती एकदा नक्की पहा. सिद्धेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान आहे. या ठिकाणी कौल लावला जातो आणि जर उजवा कौल दिला तर आजपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये अशी ख्याती आहे की या देवस्थानचा कौल कधी खोटा ठरलेला नाही. त्यामुळं हे श्रद्धास्थान जवळजवळ संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. सिद्धेश्वर मंदिरामध्ये देवाच्या मुखवट्याची चोरी झाली त्यावेळेस पूर्ण पणानं गावावर शोककळा पसरली होती की आमचं एवढं जागृत देवस्थान आणि इथं हा प्रसंग व्हावा. ज्यावेळेस कळलं सकाळी गावाला त्यावेळेस आमच्या बाहेरगावी राहणारे पुण्या मुंबई असेल सासवड असेल सगळीकडनं या गावामध्ये लोक कुणीही कुणाला काही न सांगता हे समजल्याबरोबर या ठिकाणी सगळे गोळा झाले आणि एक दुखवटा असा गावावर शोककळा असल्यासारखा दुखवट्याचा प्रसंग निर्माण झाला आणि संपूर्णपणानं गावानं बंद ठेवण्या जोपर्यंत आमच्या मूर्ती सापडत नाही तोपर्यंत आम्ही आमचा गाव पूर्णपणानं बंद ठेवू असं आम्ही पोलीस स्टेशनला SP सर्वांना कळवलं होतं. परंतु त्याच्यानंतर त्यांनी पोलीस पातळीवर भरपूर प्रयत्न केले, मूर्ती सापडू शकल्या नाहीत. नंतर आमचे ट्रस्टचे अध्यक्ष असतील, गावकरी असतील, सचिव असतील, हे सगळेजण या ठिकाणी गावकरी जमले आणि एक निर्णय घेतला गेला की आपण मूर्ती चोरीला गेलेत पण मूर्तीच्या पाठीमागं काय आहे, मुखवट्यांच्या पाठीमागं मूर्ती नाही मुखवट्यांच्या पाठीमागं काय आहे हे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यातून काय देवाच्या खऱ्या मूर्ती मिळतील का किंवा खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागं मुखवट्यांच्या पाठीमागं काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करू आणि जर काही त्यातनं अघटित घडलं तरी ते गावानं स्वीकारायचं अशी संपूर्ण गावाची मंदिरामध्ये बैठक होऊन ते ठरलं आणि जर चांगलंच निदर्शनास आलं तर ते आपल्या गावाचं भाग्य असं आपण समजू असा एक मुख्य निर्णय झाला आणि मुखवटे खोलायला त्यांनी मूर्ती खोलायला सुरुवात केली. ज्यावेळेस त्या मूर्तींच्या वरचा लेप काढला गेला त्यावेळेस आज ज्या तुम्हाला समोर मूर्ती दिसतात त्या स्वयंभू मूर्ती त्या टायमाला शिळेवरच्या निदर्शनास आल्या. त्यावेळेस गावानं पूर्णपणानं चांदीच्या मुखवट्यांची झालेली चोरी गावाच्या विस्मरणात गेली पण आमच्या खऱ्या देवाचं आम्हाला दर्शन झालं याचा एक आनंदोत्सव गावाने घोड्या उभारून त्यावेळी साजरा केला आणि खरंच आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचा पाठपुरावा असेल या गोष्टी असतील त्या सोडून दिल्या आणि नंतर मात्र त्यांचा वज्रलेप केला त्या मूर्तींचा आणि त्या आज तुम्हाला समोर त्या मूर्ती दिसतात. तुमच्या त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही त्या घेतल्या असतील. त्या मूर्ती त्या 2010 प्रगट झाल्या आणि या पद्धतीनं होत असताना मग कुणीतरी आम्हाला वाटतं इथे एक आख्यायिका सांगितली की ज्यावेळेस मुघलांच्या स्वाऱ्या भुलेश्वरला झाल्या, भुलेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक मूर्ती तोडलेली आहे, जेजुरीमध्ये ते झालं त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी आपल्या मूर्ती तोडू नयेत म्हणून मेणाचे लेप त्याच्यावर लावले गेले आणि मेणाचे लेप लावून आमच्या मूर्ती दडवून ठेवल्या आणि त्याच्यावर मुखवटे लावले गेले. त्याच मुखवट्यांची आम्ही खरं तर देव म्हणून पूजाच करत होतो परंतु कधी काळानं चोरीच्या माध्यमातून सुद्धा एखाद्या याच्यातून
एखाद्या चोरीच्या प्रसंगातून सुद्धा एक चांगलं कसं घडतं हे गावाच्या निदर्शनास आलं. आणि ज्या स्वयंभू मूर्ती आज आम्हाला खरंच त्या चोरीच्या नंतर आज समोर दिसतात त्या तुम्हालाही निदर्शनास आल्या. आम्ही सगळेजण आज त्याचं दर्शन घेतो. नंतर देवाचे मुखवटे बनवले पाहिजेत म्हणून गावानं नंतर परत निर्णय घेतला आणि चांदीचे मुखवटेही बनवले. काही प्रसंगी सणासुदीला ते आम्ही बसवतो आणि नंतर मात्र स्वयंभू मूर्ती ह्या दर्शनासाठी खुल्या असतात. त्याचबरोबर या ठिकाणी नवसाची जागरण होतात. ज्या ठिकाणी जर मुलं होण्याच्या संदर्भात असतील, काही ठिकाणी विहिरीला पाणी लागण्याच्या संदर्भात असतील, काही वेळेस इतरही काही कारणं असतील, या सर्व कारणांसाठी देवाला प्रसाद लावून जागरण बोललं जातं आणि नवसाची जागरण फेडली जातात. वर्षातून जवळजवळ 150 दिवस या ठिकाणी जागरण होतात. संपूर्ण गाव मंदिरामध्ये जेवणासाठी असतो. अशा प्रकारे या देवस्थानची ख्याती आहे. त्याचबरोबर ट्रस्टच्या माध्यमातून नुसता फक्त ट्रस्ट या ठिकाणी काम करत नाही. ज्यावेळेस मंदिरामध्ये गावाची बैठक असते या बैठकीमध्ये कधीही कोणत्याही निर्णयाला देवाच्या संदर्भातला तडा जाईल असंही काही गावकऱ्याचं कधीही वर्तन नसतं. आज या देवस्थानची कामं करत असताना देखील ट्रस्टी असतील, गावकरी असतील, इतरही बाहेरच्या लोकांच्या देणग्या असतील, या सगळ्यांच्या देणग्यांच्या माध्यमातून ही कामं उभी राहिली. दर यात्रा पौर्णिमेला मला वाटतं जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये बाहेरच्या लोकांची देणगी या मंदिराला मिळते. यात्रा पौर्णिमेच्या दिवशी 8 गावावरून या ठिकाणी या शिखराला कावडी लागण्याचा कार्यक्रम असतो. 8 गावातील लोक त्या दिवशी या गावामध्ये यात्रेच्या दिवशी जमलेले असतात आणि त्यामुळे यात्रा ही अतिशय देखणी सुरेख या मंदिरामध्ये पार पडते आणि सिद्धेश्वर मंदिर हीच खरं आमच्या नायगाव गावची ओळख आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.